नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पाच फेब्रुवारी सकाळचे सात झाले आतापर्यंतच्या ठळ घडामोडी करोडो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचा पालखी सोहळा गुरुवारी रात्री करोना लॉकडाऊन नंतर दहा महिन्यानंतर सुरू झाला साई संस्थांचे सोन्याबापू बनकर कैलास डांगे गणेश कावले राकेश ठाकरे हे जण करोनानंतरच्या पहिल्या पालखीचे मानकरी ठरले या सोहळ्याचे साईभक्तांनी साईनामाच्या गजरात स्वागत केले संगमनेर पुणे आणि मुंबईत झालेल्या दीर्घ अंती अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पॅनलसाठीची दोरी निश्चित केल्याचे म्हटले जाते गेल्या आठवड्यात मुंबईत या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले त्याची कल्पना स्थानिक नेत्यांना दिली आता सोमवारपासून या निर्णयानुसार पावले पडतील असे सूत्रांनी सांगितले श्रीरामपूर शहरातील नगर रचना अंतिम योजना दोन मधील खेळाचे मैदान व शाळेच्या आरक्षित जागेचे आरक्षण उठविण्याचा ठराव गुरुवारी पालिका सभेत नामंजूर करण्यात आला नेहरू भाजी मंडई नूतनीकरण भाजी मंडईचा निधी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पगार स्टेडियममधील गाळ्यांची दुरुस्ती व सैनिक स्मारकाची जागा या विषयावर सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली शहरातील साडेचार हजार जणांकडे असलेली पंधरा कोटीची थकबाकी वसुलीचा विषयही गाजला शेतजमीन तुकडे बंदी स्मशानभूमी पोट खराब जमिनी घरकुल पानंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सात फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत जिल्ह्यात महसूल विजय सप्तपती अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाला रामपूर येथून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी दिली शेतात जाणारे रस्ते खोदल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून पाथर्डी तालुक्यात माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकी एकसंघ वाटणाऱ्या गटांनी एकमेकांविरोधात पवित्रा घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या काही महिन्यांपासून आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या पंच्याऐंशी शिक्षकांना पदस्थापना देण्यात आलेली नाही यामुळे दिवसभर या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या आवारात बसून राहावे लागत आहे या शिक्षकांना दिवसभर जिल्हा परिषदेत बसण्याचा पगार द्यावा लागणार अशा वेगळ्या चर्चेला यामुळे सुरुवात झाली आहे राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यात वीस पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे यात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा काजवे महोत्सव तसेच नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव व नांदूर मध्यमेश्वर महोत्सवाचा समावेश आहे विविध कारणांमुळे निवडणूक रद्द झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक बारा मार्च रोजी होणार आहे यात जामखेड तालुक्यातील वाकी व वा साकत येथील प्रभाग क्रमांक दोन साठी मतदान होणार आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार